नमस्कार, आज आपण आलेलो आहे वैभवेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी। आपण शनिवारवाड्याकडून नदीघाट मार्गे ओंकारेश्वरकडे जाताना हे मंदिर उजव्या हाताला आहे। मंदिर व मंदिराचा परिसर नदी किनाऱ्याला लागून आहे, पण आत आल्यानंतर आपल्याला आत एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळते। ही हनुमानाची मूर्ती आहे आणि या हनुमानाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हिला मिशा आहेत आणि इथे नवग्रहांची मूर्ती आहे। तसेच खालच्या बाजूला एक गणेशाची खूपच सुंदर आहे, गणेश व त्रिमूर्ती इथे आहे आणि आपण पाहू शकतो मूर्ती खूपच सुंदर आहे आणि आपण पाहू शकतो असे वरच्या बाजूला लिहिलेले आहे श्री वैभवेश्वर प्रसन्न। आपण आणि या बाजूला आणखी इथे हे नवग्रहांचे असे पूर्ण मूर्ती लावलेले आहेत आणि बाजूला एक गरुडांची मूर्तीसुद्धा आपणाला पाहावयास भेटते। समोरच्याच बाजूला अक्कलकोट स्वामी महाराजांचे हे मंदिर आपणास पाहण्यास भेटते। इथे खूपच सुंदर आहेत, पूर्ण प्राचीन जुन्या काळातील मूर्ती इथं ठेवण्यात आलेल्या आहेत आणि गणेशाचे इथे ही आपण गणेशाची मूर्ती पाहू शकतो। अशी ही झोपाळ्यावर बसलेली मूर्ती अशी पाहण्यात क्वचितच भेटते आपल्याला आणि ही इथे लावण्यात आलेले सुंदरसे असे फोटो पाहण्यास भेटत आहेत। हे पूर्ण जवळ शनिवारवाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आपण बोलू शकतो, एक दोनच मिनटात या मंदिरापाशी पोहोचू शकतो आणि याच्या आजूबाजूला आपल्याला खूप काही भरपूर मंदिरे आपल्याला पाहावयास भेटतात। जसे की समोरच्या बाजूलासुद्धा चार पाच मंदिरांचा समूह आहे, त्याच्यानंतर ओंकारेश्वर मंदिर, शनिपार वीर मारुती आहे, गुपचूप गणपती आहे, शनिवारवाडा तर सर्वांना माहिती आहे, जे काही सांगण्याची आवश्यकता नाही। तसेच शनिवारवाड्याच्या बाजूला लाल मेले, नानावाडा आहे, भांग्या मारुती आहे जवळच आणि महत्त्वाचं म्हणजे दगडूशेठ हलवाईसुद्धा हे आहे, मंडई आहे, तुळशीबाग आहे। आपल्याला भरपूर ट्रीपमध्ये आपण एका दिवसाच्या या ट्रीपमध्ये भरपूर काही मंदिरे पाहू शकतो आणि ही वैभवेश्वर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला खूप ऐतिहासिक वास्तू आपणास पाहावयास भेटते। ही वस्तू नक्की कशाची आहे किंवा ही कोणत्या काळातील आहे हे सांगणं जरी कठीण असले तरी ही ते हनुमानजी मंदिर असं लिहिण्यात आलेलं आहे, परंतु हनुमानजीचे मंदिर हे नाही तर आत माझ्या माहितीनुसार एक दरवाजा पूर्वीचा काळ असू शकतो, मे बी वर पाहू शकतो असे, पण तिथं जाणं खूप कठीण आहे। अशी ही ऐतिहासिक वास्तू जपली पाहिजे आपण, मंदिराला लागूनच ही ऐतिहासिक वास्तू आहे वैभवेश्वर मंदिराच्या बाजूला। आणि द्वारपाल एक बाहेर आपल्याला दगडीत दिसू शकतो आत आल्यानंतर, हे फोटोवाज मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। खूपच सुंदर असे ही सर्व मंदिर आणि मंदिराचा परिसर। व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आमचा चॅनल जय ॲडव्हेंचर पाहत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।